इंग्रजी विषयाचा टॉपिक आहे क्रिएटिव्ह रायटिंग. क्रिएटिव्ह रायटिंग हे जनरली 16 मार्काचं असतं. 16 मार्कामध्ये आणखी छोटे छोटे कंटेंट आहे, एकूण 8 कंटेंट आहे. प्रत्येक कंटेंट हा 2 मार्काचा असतो, म्हणजेच डायलॉग रायटिंग हे 2 मार्काचं आहे. या संपूर्ण गोष्टीला आपण क्रिएटिव्ह रायटिंग म्हणतो. एका पेपरच्या उदाहरणाप्रमाणे मी तुम्हाला सांगतो की असा प्रश्न दिलेला आहे. विजय सेज, विजय म्हणाला, यू लाईक टू हॅव अ टी ऑर कॉफी, हा एक डायलॉग झाला. आणि अमेय, सॉरी आय डोंट लाईक कॉफी, त्याच्याने 4 ऑप्शन्स दिलेले आहे. डायलॉग म्हणजे आपल्या सर्वांना माहित असतं की 2 व्यक्तीमध्ये असलेला संवाद, दॅट इज कॉल्ड अ डायलॉग ऑर कन्व्हर्सेशन. सो इन बिटवीन दॅट व्हॉट हॅपन, दिस टू कॅरेक्टर्स आर गिव्हन, वन इज विजय अँड सेकंड वन इज अमेय. तर विजय काय म्हणाला आपल्या मराठी भाषेत आपल्याला कळतो की रिकामी जागा आहे ही. यू लाईक टू हॅव टी ऑर कॉफी, 2 ऑप्शन्स दिलेले आहे. त्याच्यावरती हा मुलगा म्हणतो सॉरी आय डोंट लाईक. अशा वेळेस एखाद्या विद्यार्थ्याने लॉजिक लावायला पाहिजे की 4 ऑप्शन्स दिलेले आहे, चारही ऑप्शन्स काय रेफरन्स आहे. चारही ऑप्शनचा जर एखादा हुशार पोरग असेल, त्याचा जर बॅकग्राऊंड स्ट्रॉंग असेल, तर तो सांगेल की सर हे 4 चे 4 मॉडल ऑक्झिलरीज आहेत. म्हणजेच आपल्याला हे कळायला पाहिजे की ऑप्शन्समध्ये काय दिलेलं असते. जनरली डायलॉग रायटिंगमध्ये ऑप्शन जे असतात ते मॅक्झिमम एक कनेक्टर्स असतात, मॉडल ऑक्झिलरीज असतात, टूबीचे फॉर्म वगैरे असतात. हे 3-4 प्रकारचे जनरली ऑप्शन्स दिलेले असतात. मग आता हे 4 चे 4 जर मॉडल ऑक्झिलरीज आहे हे त्या पोराला कळत असेल, तर तो सहजच विचार करेल की प्रत्येक मॉडल ऑक्झिलरीचं तो फंक्शन शिकलेला असतो. किंवा माझे मित्र सहकारी सर त्यांच्या व्हिडिओमध्ये मॉडल ऑक्झिलरी काय असते हे नेमकं सांगूनच देतील. तेव्हा विद्यार्थी शिकलेला असेल आणि त्या विद्यार्थ्याला कळेल की विल हे एकदम स्ट्रॉंग डिटर्मिनेशन सांगतं, कॅन हे शक्यता ऍबिलिटी सांगतं, वूड हे आपल्या इच्छा व्यक्त करण्यासाठी किंवा पास्ट हॅबिट व्यक्त करण्यासाठी सांगतं, शूड हे ऍडवाइस सजेशन सांगतं, आणि यामध्ये मुलगा सांगतो, मुलगा विचारतो की तुला चहा कॉफी पिणं आवडेल काय. अर्थातच त्याची आवड जर विचारणारं मॉडल ऑक्झिलरी कोणतं असेल तर ते त्याच्या पटकन लक्षात येईल की याच्यामधलं करेक्ट आन्सर असेल वूड. हे तो पोरगा कमी वेळात पटकन त्याचा आन्सर फाइंड आउट करेल. दुसरं उदाहरण फॉर एक्झाम्पल म्हणून मी सांगतो तुमच्या पुढे की गौरी आणि मीना हे 2 कॅरेक्टर आहे. गौरी म्हणते की डू यू लाईक इंग्लिश ऑर फ्रेंच, तुला इंग्लिश किंवा फ्रेंचची भाषा आवडतं काय. मीना म्हणते त्याच्यावरती आय डोंट स्पीक इंग्लिश अँड फ्रेंच. त्याच्यावरती जवळपास कोणताही पोरगा कळेल की हे नकारार्थी उत्तर आहे. नकारार्थी उत्तर म्हणजे तो सांगत आहे की नाही नाही मला हे नाही पाहिजे तेही नाही पाहिजे. मग तो पाहेल यार ऑप्शन्स काय. ऑप्शन्स मध्ये पर्टिक्युलरली क्रायटेरियानुसार ऑप्शन दिलेले असतात. इथे काय नागपूर, पारशिवनी, भंडारा, वर्धा असे हलतसे ऑप्शन नाही राहणार आहे. मी सांगितलेले ऑप्शन जवळपास राहणार आहेत. मग ऑप्शन्स दिले त्या पोराला जसं इथे वाटेल की यार हे ऑप्शन 4 चे 4 यार हे तर मॉडल ऑक्झिलरी आहे, याच्यातलं कोणतं मॉडल ऑक्झिलरी लागते तो शोधेल. इथे पाहिजे तो यार 4 चे 4 ऑप्शन्स काय असं काही शेती शिक्षक असं फालतू फालतू दिलेलं नाही आहे. हे सर्व कनेक्टर्स आहेत. कनेक्टर म्हणजे काय, त्या पोराला क्लिक होऊन जाईल की कनेक्टर 2 वाक्य किंवा 2 शब्द जोडणारे कनेक्टर असते. त्याच्यात तो विचार करेल की यार आयदर म्हणजे 2, हा तर म्हणते मला हेही नाही पाहिजे तेही नाही पाहिजे, बोथ आयदर म्हणजे हे आणि ते, आयदर म्हणजे हे आणि हे पण आणि ते पण, बॉल पण आणि बॅट पण, बोथ म्हणजे मला हेही पाहिजे तेही पाहिजे. नीदर म्हणजे सरळच त्याचा अर्थ, नीदर हा निगेटिव्ह वर्ड आहे आणि हे सांगतो तो की मला हेही नाही आवडत आणि मला इंग्लिशही नाही पाहिजे आणि फ्रेंच पण भाषा मला पाहिजे नाही किंवा बोलायची नाही. आता अर्थातच इथे त्याचं उत्तर नीदर लागेल. अशा प्रकारे त्याला ऑप्शन शोधताना त्याचं कॅटेगरी त्याला ओळखता आली पाहिजे की दिलेले ऑप्शन्स कोणते आहे. जसे इथे ऑप्शन्स होते मॉडल ऑक्झिलरी, मग मॉडल ऑक्झिलरीचं त्याला पर्पज समजला पाहिजे. तो एका मिनिटात विचार करेल की हे डिटर्मिनेशन आहे, ऍबिलिटी दाखवते, हे आपल्या इच्छा आकांक्षा सांगते, हे सजेशन सांगते. तर अर्थातच तो म्हणेल वुड यू लाईक टू हॅव अ टी ऑर कॉफी, तुला चहा कॉफी आवडते काय. याच्यातलं तो एका मिनिटात तो निवडून घेईल वूड ऑप्शन्स. इथे मी सांगितलं की हे सर्वच्या सर्व कनेक्टर्स आहे. कनेक्टर एक तर शब्द जोडतात किंवा वाक्य जोडतात. तो विचार करेल की आय डोंट स्पीक, मी ना इंग्रजी बोलत ना फ्रेंच बोलत, तर म्हणजेच अर्थात आयदर म्हणजे हे आणि ते पण होतं, आयदर एक तर हे वगैरे, बोथ म्हणजे दोन्ही पण होतं आणि नीदर म्हणजे मला ही भाषा येत नाही ती भाषा येत नाही. अशा प्रकारे कमी वेळात तो बरोबर आन्सर शोधू शकेल. धन्यवाद.